जय हिंद। नमस्ते प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे, SPPU एक्झाम ऑफ TTI यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे। आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या जे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आहे, तर या विभागांतर्गत आपणास ZBSA झिरो बॅलन्स सबसिडायरी अकाउंट ओपन करण्यास सांगितलेले होते। तर आपण आता ZBSA अकाउंट ओपन केलेलं आहे। आता त्याच्या पुढची जी काही स्टेप्स आहे ते म्हणजे PFMS या अकाउंटला मॅपिंग करायचं आहे। तर मॅपिंग करण्यासाठी बहुतेक प्राध्यापकांकडे किंवा बहुतेक महाविद्यालयांकडे युजर नेम आणि पासवर्ड नाही आहे। तर या युजर नेम आणि पासवर्ड कसा मिळवायचा आणि मॅपिंग कसं करायचं याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच परीक्षाबाबत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबाबत विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। चला तर मग आता सुरुवात करूया की सगळ्यात अगोदर PFMSला युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला कुठून भेटणार आहे। बघा प्राध्यापक मित्रांनो, आज आपल्याला पुणे विद्यापीठाकडून आपल्याला एक शीट, एक्सेल शीट पाठवलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला एजन्सी नेम, एजन्सी टाईप, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सन, ईमेल ID, फोन नंबर, नंतर एजन्सी युनिकोड, नंतर सिटी, स्टेट, स्टेटस आणि क्रिएटेड बाय वगैरे आणि क्रिएटेड डेट वगैरे याबद्दलची माहिती असणारा एक जो काही एक्सेल शीट आहे ती आपणाला विद्यापीठाने पाठवलेली आहे। या एक्सेल शीटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही कॉलम आहे तो म्हणजे एजन्सी युनिकोड। कोणता आहे बघा, ह्या एजन्सी युनिकोडच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, आपला युजर नेम आणि पासवर्ड मिळवू शकतो। तर हा एक महत्त्वाचा आहे। तर विद्यार्थी सॉरी तर प्राध्यापक मित्रांनो, आपण या एजन्सी युनिकोडच्या माध्यमातून आपण PFMSचा लॉग इन ID आणि पासवर्ड आपण क्रिएट करणार आहे। आता बघा, मी ज्या महाविद्यालयाचा आहे त्या महाविद्यालयाचा जो काही कोड आहे, इथं 17 नंबर आहे, विश्वलता आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज। तर बघा, याच्यामध्ये मी माझा जो काही कोड आहे, एजन्सी कोड, हा मी कोड काय करणार आहे, कॉपी करून घेणार आहे। ओके, हा मी काय करतो, कॉपी करतो आणि तो मी पुढे पुढच्या प्रक्रियेसाठी वापरतो। आता याच्या पुढची प्रक्रिया काय होती तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया। प्राध्यापक मित्रांनो, गुगल क्रोममध्ये जावे, तिथं तुम्ही PFMS या पद्धतीने टाईप करावं। तिथं एक नंबरच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला टॅब दिसेल, इथं एक नंबर PFMS.NIC.IN यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल। या पद्धतीचा डॅशबोर्ड बघितल्यानंतर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे हे आपण जाणून घेऊया। बघा, या पेजवर आल्यानंतर आपण सगळ्यात इथे वरती टॉप लेवलला लॉग इन बटन दिलेले आहे, या लॉग इन बटनावर काय करा, क्लिक करा। लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा इंटरफेस बघायला भेटेल। बघा, इथे तुम्हाला फॉरगेट पासवर्ड, रजिस्टर एजन्सी या ठिकाणी दिसून येईल। तर सगळ्यात अगोदर आपल्याला कुठे जायचं आहे, गेट पासवर्ड बाय, इथे बघा, गेट पासवर्ड बाय युनिक एजन्सी कोड, याचा वापर करा आणि इथे क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एजन्सी युनिकोड, मेल ID, त्याच्यानंतर इथे कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा म्हणजे वर्ड व्हेरिफिकेशन ते टाकायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। जसं की मी एजन्सी युनिकोड काय केलेला होता, कॉपी केलेला होता, तो मी इथे टाकलेला आहे। त्याच्यानंतर इथे मेल कोणता टाकायचा, तर बघा, तुम्हाला जी काही ही शीट दिलेली आहे त्या शीटमध्येच इथे थोडंसं पुढे गेल्यानंतर बघा, इथे CAAN0187@PUN.UNIPUNE.AC.IN या पद्धतीचा टॅब दिलेला आहे। हेच काय झाला, तुमचा मेल ID झालेला आहे। तर हा मेल ID पण तुम्ही काय करू शकता, कॉपी करू शकता। हा कॉपी करा आणि हा पण काय करा, इथे ईमेल ID इथे टाकू शकता। ओके, मी इथे कॉपी पेस्ट करून इथे तो टाकलेला आहे। त्याच्यानंतर इथे जो काही मला कॅप्चा दिसत आहे, हा मी कॅप्चा काय केला, एंटर केला, 9BE नंतर 5, त्याच्यानंतर F2, जो दिसेल आपल्याला त्या पद्धतीने आपण इथे टाका आणि इथे सबमिट बटनावर क्लिक करा। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा पुन्हा एक डॅशबोर्ड दिसेल, जिथं लॉग इन ID तिथे तुम्हाला सिलेक्ट करावं लागतील, त्याच्या खालती जायचं आणि हा तुमचा काय झाला, लॉग इन ID झाला। याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या किंवा कुठेतरी तुम्ही काय करा, टाईप करून ठेवा, याच्यावर क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिटेल्स येते, तुमचा लॉग इन ID येतो, मेल ID येतो, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, हा कार्यक्रम अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर आहे। त्यानंतर बघा, इथे तुम्हाला ऑप्शन आहे सेंड OTP ऑन ईमेल ID, सेंड OTP बाय SMS, दॅन सेंड OTP बोथ ईमेल अँड SMS। तर तुम्ही शक्यतो सेंड OTP बोथ ईमेल अँड SMS यावरती काय करा,
क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला काय होईल, OTP पाठवला जाईल। बघा त्यानंतर या पद्धतीने तुम्हाला काय दिसेल, इंटरफेस दिसेल की OTP सेंड युअर रजिस्टर मेल ID अँड मोबाईल नंबर। तर तुम्हाला एक त्यांच्याकडून एक मॅसेज येईल, तो मॅसेज म्हणजे कॉलेजचा जो काही पन कोड आहे त्या पन कोडवरती तुम्हाला एक मॅसेज त्यांच्याकडून भेटून जाईल। त्या मॅसेजची जी काही सुरुवात असते ती तुमची कोणत्या नावाने असते, तर तिथे तुम्हाला बघा सी मी तुम्हाला इथे तो मेलच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, किंवा एक टेस्ट मेसेज येईल तो तुम्हाला 14 सेकंदासाठी व्हॅलिड, 14 मिनिट किंवा 15 मिनटासाठी तो व्हॅलिड असतो। तो जो काही OTP आहे तो इथे OTP टाका आणि व्हेरीफाय OTP या बटणावर क्लिक करा। काही तांत्रिक कारणास्तव आता हा OTP माझ्या रजिस्टर मेल ID किंवा मोबाईल नंबरवर आलेला नाही आहे। इथं OTP आल्यानंतर आपल्याला इथं एंटर OTP करायचा आहे, त्यानंतर इथे व्हेरीफाय OTP या बटणावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून तुम्ही न्यू पासवर्ड रिसेट करू शकता। ओके, न्यू पासवर्ड रिसेट करताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की पासवर्ड हा तुमचा किमान मिनिमम 6 डिजिटचा असायला हवा। यामध्ये तुमच्याकडे तुम्ही एक सिम्बॉल पण यूज करू शकता, एक अल्फाबेट, एक तसेच न्यूमरिकल या पद्धतीने सुद्धा काय करू शकता, किंवा काही अल्फाबेट स्मॉल वगैरे या पद्धतीने वापरू शकता, किंवा 1, 2, 3 यापैकी काही न्यूमरिकलसुद्धा तुम्ही वापरू शकता। या पद्धतीने तुम्ही पासवर्ड टाकू शकता। पासवर्ड हा किमान 6 डिजिटचा तुम्हाला लक्षात राहील, या पद्धतीने तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता। आता तुमच्याकडे पासवर्ड आल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, इथे लॉग इन बटणावर जायचं आहे। ओके, लॉग इन बटणावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा इंटरफेस बघायला भेटेल। इथे लॉग इन ID तुम्हाला इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे। युजर नेम हा तुमचा ऑलरेडी जो काही आत्ता युनिपुणे कोड होता, एजन्सी युनिकोड, तर तोच तुमचा युजर नेम असणार आहे। आणि इथे तुम्हाला एक पासवर्ड टाकावा लागणार आहे, जो तुम्ही आत्ता जो पासवर्ड रिसेट केला तो पासवर्ड तुम्ही इथे टाका आणि लॉग इन बटणावर क्लिक करा। केलं होतं आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण युजर नेम आणि पासवर्ड कसा मिळवायचा हे बघितलं। आता आपल्याकडे युजर नेम आणि पासवर्ड ह्या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत। इथं बघा तुम्हाला तुमच्या कॉलेजचं एजन्सी म्हणून तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नेम इथे बघायला भेटेल। ओके, सो काय करायचं आता त्याच्या पुढे मॅपिंग कसं करायचं आहे, यासाठी तुम्ही लेफ्ट साईडला तुम्हाला जे काही कॉलम दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही माय स्कीम या कॉलमला क्लिक करा। त्याच्यानंतर इथे रजिस्टर न्यू स्कीम यामध्ये क्लिक करा। त्यामध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्कीम नेम दिसेल। ओके, या स्कीमच्या इथे सिलेक्ट स्कीमवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक नवीन टॅब दिसेल, या नवीन टॅबमध्ये इथे नंबर टाका 9230 आणि इथे सर्च बटणावर क्लिक करा। सर्च बटणावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, एक नॅशनल सर्व्हिस स्कीम 9230 आणि दुसरं UTDD नॅशनल सर्व्हिस स्कीम 9230 या पद्धतीने दिसेल। तर एक नंबरचा जो काही स्कीम आहे त्यावरती काय करा, क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्कीममध्ये या पद्धतीचं नाव तुम्हाला इथे बघायला भेटेल। ते बघितल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट फंडिंग एजन्सीमध्ये इथे तुम्हाला काय दिसेल की इथे 3 ऑप्शन दिसतील, तर यापैकी हे जे काही 3rd ऑप्शन्स आहे हे 3rd ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करू शकता। ओके, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बटन दिसेल। ओके, तर सर्च बटणावरती सुद्धा काय करा, क्लिक करा। सर्च बटणावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा एक विंडो तुम्हाला बघायला भेटेल। तर इथे एजन्सी युनिकोड या इथे क्लिक करा आणि इथं स्मॉलमध्ये काय करू शकता, युनिव्हर्सिटी ऑफ पुणे UOP। ओके, एवढं क्लिक करा, एवढं टाईप करा आणि सर्च बटणावर क्लिक करा। सर्च बटणावर क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट फंडिंग एजन्सी म्हणून तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी दिसेल, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे सर्चमध्ये या पद्धतीची टॅब तुम्हाला इथे दिसेल, सिलेक्ट फंडिंग एजन्सी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी। त्यानंतर इथे चेक CNI डिटेल्स यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर त्याच्यापुढे बघा तुम्हाला या पद्धतीचा इंटरफेस बघायला भेटेल। इथे अकाउंट टाईपमध्ये जा, अकाउंट टाईपमध्ये क्लिक करून तिथं 2 नंबरचं ऑप्शन आहे, 0 बॅलन्स सबसिडायरी अकाउंट, यावरती क्लिक करा। त्यानंतर इथे बघा पुढं आहे सिलेक्ट एजन्सी, त्यामध्ये सिलेक्ट कॉलमला क्लिक करा। इथं तुमची जी युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी तुम्हाला सिलेक्ट करायची, जसे आपली युनिव्हर्सिटीला कुठून फंडिंग भेटतं तर महाराष्ट्र स्टेट NSS सेल, त्यामुळे इथे
हे सिलेक्ट करा। त्यानंतर तिथे तुम्हाला पुढे विचारलेलं आहे बघा बँक नेम, इथं ऑलरेडी आपण सगळ्या जणांनी स्टेट बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं म्हणून इथे स्टेट बँक ऑफ इंडिया असं नाव दिसून येईल। त्यानंतर इथे ब्रांच ॲड्रेस विचारलेला आहे आणि ब्रांच नेम विचारलेला आहे, तर त्याकरता तुम्ही ब्रांच ॲड्रेसमध्ये इथं सर्च कॉलम आहे आणि त्याच्या शेजारी सिलेक्ट ब्रांच दिलेलं आहे, तर सिलेक्ट ब्रांचवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला या पद्धतीचा इंटरफियन्स बघायला भेटेल। तिथे तुम्हाला फक्त बँकेचं जे काही IFSC कोड आहे म्हणजे तुम्ही ज्या ZBSA बँक अकाउंटमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे त्या SBI बँकेचं तुम्हाला काय करायचं आहे, फक्त इथे IFSC कोड इथे एंटर करायचा आहे। ओके, सो मी इथे IFSC कोड इथे एंटर केलेला आहे आणि सर्च बटनावरती क्लिक केलेलं आहे। सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला जेवढ्या काही ब्रांच आहे ज्या IFSC या कोडच्या आहे तर इथे लगेच त्या ब्रांचचा कोड इथे दिसून येईल, जसं की येवला ब्रांच डिस्ट्रिक्ट नाशिक महाराष्ट्र 42-34-01 आहे, त्यावरती क्लिक करा। ओके, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय ऑप्शन येईल की अकाउंट नंबर, बाकीची कोणती माहिती भरायची नाही, इथं तुम्हाला 11-digit जो काही ZBSA बँक अकाउंट आहे तर तो अकाउंट नंबर इथे तुम्हाला काय करायचा आहे, एंटर करायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एजन्सी नेम ॲज पर बँक, ओके, तर तुम्ही तुमच्या ZBSA अकाउंटला जे काही नाव दिलेलं आहे तर ते नाव तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे, जसं की मी माझ्या NSS ZBSA अकाउंटला नाव काय दिलं, प्रोग्रामी ऑफिसर कॉमा NSS अँड प्रिन्सिपल विश्वलता आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज भाटगाव, मी असं नाव दिलेलं आहे त्यामुळे मी असं नाव इथे एंटर केलं। त्यानंतर मी अकाउंट नंबर जो आहे तो 11-digit अकाउंट नंबर मी इथे एंटर करणार आहे। त्यानंतर पुढची स्टेप्स काय आहे, एजन्सी अकाउंट स्कीम कंपोनंट मॅपिंग, यावरती काय करा, क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा इंटरफेन्स बघायला भेटेल। यामध्ये तुम्हाला 5 ऑप्शन दिलेले आहे, NSS ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर, NSS ETI ग्रांट, नंतर ग्रँट इन ॲड फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ NSS 22-04 ऑदर चार्जेस, नंतर ग्रँट ॲड फॉर NER स्टेट, या पद्धतीचं आहे। तर इथे आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आणि इथे वरती सेव्ह बटनावरती क्लिक करायचं। सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही काय करा, सगळी माहिती व्यवस्थितवरची भरलेली आहे का नाही ती चेक करा आणि त्यानंतर इथे सेव्ह बटन लास्टला दिलेलं आहे त्या बटनावरती क्लिक करा। ओके, सो इथे क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला एक मेसेज येईल, त्या मेसेजला क्लिक करा, इथे तुमचा अकाउंट काय होईल, सक्सेसफुली मॅपिंग होईल। मी ऑलरेडी इथं मॅप केलेला आहे त्यामुळे मी आत्ता इथे दाखवणार नाही, तर ऑलरेडी तुम्ही इथे सेव्ह बटनावर क्लिक केलं तर तुमचा अकाउंट मॅपिंगचा तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे माय स्कीममध्ये पुन्हा जायचं आहे आणि एक नंबरला इथे मॅनेज म्हणून दिलेला आहे त्यावरती क्लिक करा। मॅनेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा इंटरफेस बघायला भेटेल। इथं तुम्हाला स्कीम नेम दिसून येईल, नॅशनल सर्व्हिस स्कीम 92-30, बँक डिटेल्स दिसेल, एजन्सी नेम दिसेल, स्टेटस दिसेल तुम्हाला पेंडिंग एजन्सी अप्रूवल, अकाउंट नंबर आहे तुमचा ZBSA, बँक स्टेटस पेंडिंग दिसेल, ब्रांच कोडला तुम्हाला बरोबरचे टिक मार येईल, रिसिव्हिंग फंड फ्रॉम इथं युनिव्हर्सिटी ऑफ पुणे येईल, अकाउंट टाईम CZBA, त्याला झिरो बॅलन्स सबसिडायरी अकाउंटच म्हणलं जातं, नंतर कंपोनंट मॅपिंग इथं येस येईल। सो या पद्धतीने इथे तुमची ही प्रक्रिया पूर्णपणे होणार आहे। तर या पद्धतीने आता तुम्ही काय करायचं, इथे विद्यापीठाला काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे आणि विद्यापीठ काय करेल, इथं तुमचं अकाउंट अप्रूव्हल करून देणार आहे। तर या पद्धतीने आपण ZBSA अकाउंटला PFMSला कशा पद्धतीने मॅपिंग करायचं आणि युजर नेम पासवर्ड कसा मिळवायचा याबाबत आपण माहिती घेतलेली आहे। काही शंका असेल तर आपण निश्चित मला संपर्क करू शकता, चॅट बॉक्समध्ये मी आपला नंबर दिलेला आहे। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पुन्हा भेटू, टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।